पृथ्वी साधारण किती वर्षापूर्वी निर्माण झाली? तर पृथ्वी साधारण निर्माण झाली 450 एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष इतक्या वर्षांपूर्वी निर्माण झाली. 450 आता हल्ली आपल्याला अर्थसंकल्पात वगैरे मोठे 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 आकडे ऐकायची सवय असते, त्यामुळे काही प्रश्न नाहीये. 450 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वी निर्माण झाली. मग पृथ्वीवर माणूस केव्हा निर्माण झाला? साधारण अंदाज आहे, साधारणपणे 17 लाख हा जास्त बरा आकडा धरला जातो. तर 17 लाख वर्षांपूर्वी सुमारे माणूस निर्माण झाला. आता 17 लाख वर्षांपूर्वी माणूस निर्माण झाला, तुम्ही सहज तुम्हाला जमत असेल तर 45,000/17 करून पहा, म्हणजे पृथ्वीचं आयुष्य माणसाच्या आयुष्यापेक्षा किती पट मोठं आहे ते आपल्याला कळू शकेल. ठीक आहे, सहज गंमत म्हणून जमलं तर आत्ता लगेच करा असं नाही, केव्हा तरी करा. पण आता हा माणूस निर्माण झाला, त्या माणसाने केलेली पहिली जर काही महत्वाची गोष्ट असेल तर ती म्हणजे त्याने दगडी हत्यार तयार करायला सुरुवात केली. पहिल्यांदा त्यांनी कदाचित नुसतेच दगड एकमेकांना फेकून मारले असतील किंवा आणखी कुठल्या प्राण्यांना फेकून मारले असतील. मग त्याच्यानंतर त्याला त्या दगडाची असलेली धार ही कल्पना लक्षात आली असेल, मग त्याने हत्यारं तयार करायला सुरुवात केली असेल. मग पहिल्यांदा मोठी हत्यारं तयार केली, एक दगड घेतला, त्याला एक दांडका दिला, थोडीशी धार तयार केली, त्यांनी काहीतरी केलं असं केलं असेल. त्याच्यानंतर मग त्या दगडाला एक पैलू पाडला, दोन पाडले, तीन पाडले, असं करत करत त्याचे छिलके काढत काढत त्याने एक हत्यार नीट तयार केलं असेल. ठीक आहे, हे त्याने साधारण केव्हा सुरू केलं असेल किंवा ही जी कला आहे ही त्याची पूर्ण अवस्थेला पोचली तो जो काळ आहे तो साधारणपणे 2 लाख वर्षांपूर्वी सुरू होतो. साधारणपणे 2 लाख वर्षांपूर्वी. आता पुन्हा जर तुलना करायची तर 45,000 आकडा ना, हा 45,000 आकडा आहे ना, भागिले 2 म्हणजे माणूस दगडी हत्यारं तयार करायला लागला तो जो काळ आहे त्याच्या साधारणपणे 23,000 पट इतकं पृथ्वीचं आयुष्य मोठं आहे. मग जेव्हा पृथ्वी तयार झाली तेव्हाच अर्थात भारतही तयार झाला, तेव्हाच अर्थात महाराष्ट्रही तयार झाला. त्यामुळे महाराष्ट्र किती जुना आहे याचं एक उत्तर खरं द्यायचं झालं तर ते 450 कोटी वर्ष इतकं आहे. ठीक आहे, आता गोष्ट अशी आहे की हा जो माणूस आहे याचे काय अवशेष आहेत आपल्याकडे? महाराष्ट्र जाऊन दे, पुण्यात काय आहे? तर पुण्यामध्ये 3 अशी ठिकाणं आहेत की जिथं दगडी हत्यारं सापडत असत आणि दगडी हत्यारं ज्या काळात तयार केली जात असत त्या काळाला म्हणतात पाषाण युग, म्हणजे स्टोन एज. तर त्या स्टोन एजच्या किमान 3 ठिकाणं ही पुण्यामध्ये आहेत. त्याच्यापैकी एक ठिकाण आहे ते म्हणजे खडकवासला. खडकवासल्याचं धरण आहे त्याच्या उजव्या बाजूला, पलीकडच्या बाजूला, म्हणजे इंडियेकडच्या बाजूला, तिकडे दगडी हत्यारं सापडलेली आहेत. त्याच्यानंतर दत्तवाडीत सापडली आहेत, इथं कोपऱ्यावर आपल्या दत्तवाडीत मात्रेपुलाच्या पलीकडे. आज तुम्ही तिथं गेलात तर दगड बिगड काही नाही आहे, तिथं आपल्याला माहिती आहे तिथे काय आहे. दत्तवाडी आणि बंडगार्डन, बंडगार्डन म्हणजे संगम जो आहे मुळा आणि मुठा या 2 नद्यांचा, त्याच्या थोडासा अलीकडे तिथे दगडी हत्यारं सापडली आहेत. म्हणजे पुण्यातली ही जी 3 ठिकाणं आहेत, खडकवासला, दत्तवाडी आणि बंडगार्डन, या 3 ठिकाणांचा इतिहास साधारणपणे 1.5 लाख वर्षांपूर्वीचा आहे. लक्षात घ्या, 1.5 लाख वर्षांपूर्वीचा आहे. मग त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर हळूहळू माणसाने ती हत्यारं लहान लहान आकाराची करायला सुरुवात केली. आपल्याला माहिती आहे की हळूहळू काय होतं की जी यंत्र किंवा जी साधनं आपण वापरतो त्याचे आकार हळूहळू आपण कमी कमी करत नेतो आणि त्याची गती मात्र वाढवतो, कामाची गती वाढवतो. म्हणजे जेव्हा सुरुवातीला घड्याळ तयार झालं ते घड्याळ या खोलीच्या एवढ्या आकाराचं होतं, मग त्याच्यानंतर त्यातली यंत्र हळूहळू लहान करत 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 आता
तुमच्या हातांवर घड्याळ आहे, मग ते घड्याळ कुठं आणि हे घड्याळ कुठे, आणि दोन्ही वेळ एकच दाखवणार, त्यात काही फरक नाही पडणार. तर असं हळूहळू यंत्राचा आकार आपण कमी कमी करत नेतो. असं करत करत त्या माणसाची जी पहिली मोठी हत्यारं आहेत, दगडी हत्यारं, ती 30 सेंटीमीटर 40 सेंटीमीटर वगैरे अशा आकाराची आहेत. तिथपासून सुरुवात करून त्यांनी 0.5 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर इतक्या लांबी रुंदीची हत्यारं तयार करायला सुरुवात केली. हा जो काळ आहे हा कुठला आहे, तर हा काळ आहे साधारणपणे 12,000 वर्षापूर्वीचा. आता बघा तुम्ही आकडे, मी मुद्दाम तुमच्या समोर तसेच ठेवून देतोय. 450 कोटी, बापरे, तिथून सुरुवात करून 17 लाख, 2 लाख आणि 12,000. आता तुम्ही प्रत्येक वेळेला हा जो शेवटचा आकडा असेल त्याने या वरच्या आकड्याला भागायला सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला कळेल की आपण किती किरकोळ गोष्टीबद्दल बोलतोय. आमचं जे 9वीचं भूगोलाचं पुस्तक होतं ते फार छान पुस्तक होतं, सध्या ते चालू आहे की नाही मला माहित नाही. त्या पुस्तकाचं नाव मनुष्य और वातावरण असं त्या पुस्तकाचं नाव होतं. आणि त्या पुस्तकामध्ये एक अत्यंत महत्वाचं वाक्य होतं की जर संपूर्ण पृथ्वीचं आयुष्य हे 1 दिवसाचं आहे असं गृहीत धरलं, आत्तापर्यंतचं झालेलं आयुष्य, म्हणजे ही जी 450 कोटी वर्ष आहेत ती 450 कोटी वर्ष म्हणजे 1 दिवस आहे असं जर समजलं, तर त्याच्यामधलं माणसाचं आयुष्य ही शेवटची काही सेकंद इतकं आहे त्यांनी लिहिलेलं होतं. शेवटची काही सेकंद, पृथ्वीचं आयुष्य 1 दिवसाचं असेल तर माणसाचं आयुष्य शेवटची काही सेकंद एवढं आहे फक्त, संपलं असं आपण किरकोळ होतं ऍक्च्युअली. हा तुम्ही कल्पना करा ना केवढं प्रचंड आहे. हा आपला ग्रह आधी तो केवढा प्रचंड, त्याच्यानंतर सूर्यमाला आपली, त्याच्यात ते 9 ग्रह, त्याच्यात पुन्हा भांडण आहे की प्लुटो आहे का नाही म्हणून. हा मग त्या सूर्यमाल्याच्या पलीकडे आकाशगंगा आहेत, त्याच्या पलीकडे आणखी इतर गोष्टी आहेत, इतर आकाशगंगा आहेत, अशा सगळ्या अनेक गोष्टी सगळ्या विश्वभर इकडे तिकडे फिरत आहेत आणि आपण किती किरकोळ आहोत खरं म्हणजे. एवढेच होत, एवढेच होत, काही नाही होत. हा त्यामुळे आपलं सगळे आपले जे सगळे प्रश्न विश्न सगळे असतात ते सगळे किरकोळ असतात ऍक्च्युअली. म्हणजे आज डब्यात भाजी दिलेली होती ती मला आवडली नाही, हा प्रश्न त्या विश्वाच्या पासाऱ्यात केवढासा एवढासा प्रश्न आहे, काहीच नाहीये. हा मला ती अमकी तमकी आहे तिच्यापेक्षा मला 2 मार्क कमी पडले सामाई परीक्षेत, हा केवढा एवढासा प्रश्न आहे खरं म्हणजे. हा पण आपण त्याला चिकटून बसतो काय, पण तरी महत्वाचं आहे कारण विश्व समजावून घ्यायचं असेल तर मीच समजावून घेणार आहे, ते काय मांजर नाही समजावून घेणार आहे, किंवा आणखी कोणी विश्वातल्या इतर शक्तींना विश्व कळणार नाही. समज जर टेलिस्कोप घेऊन बसायचं झालं, दुर्बीण घेऊन जर विश्व काय आहे ते समजावून घ्यायचं झालं तर मलाच समजावून घ्यायचं, दुसरं कोण आहे तिथं, बरोबर आहे. असं आहे. आता गंमत अशी आहे की आपण आलो 12,000 पर्यंत, मग हे 12,000 वाली जी साईट आहे ती पुण्यात कुठे आहे, तर त्या काळाला म्हणतात मेसोलिथिक पिरियड, म्हणजे मध्य अश्मयुग, मध्य अश्मयुग, मध्याश्मयुग. आणि त्याची पुण्याच्या जवळची साईट म्हणजे भोसरी, पुन्हा तिथेही आज काही नाहीये. तुम्ही जर दत्तवाडीत जसं काही दगडे हत्यार वगैरे सापडणं शक्य नाही तसं भोसरीतही सापडणं शक्य नाही. किंवा दुसरी एक साईट म्हणजे मोरगाव, गणपतीचं मोरगाव आहे ना ते, ती साईट आहे. त्याच्यानंतर हातखंबा, रत्नागिरीच्या जवळचं हातखंबा नावाचं गाव आहे तिथं आहे. महाड, महाडच्या जवळ पाचाड म्हणजे रायगड, रायगड किल्ला आपल्याला माहिती आहे, रायगडाच्या खालचं जे गाव आहे ज्याच्यामध्ये जिजाबाईंची समाधी आहे त्या गावाचं नाव आहे पाचाड. हा तर त्या पाचाडच्या जवळ गुहा आहेत, किंबहुना रायगड चढतानाच त्या गुहा लागतात, त्याचं नाव आहे वाघबीळ. ते वाघबीळ तिथं दगडी हत्यारं सापडलेली आहेत. त्या वाघबिळाचा इतिहास साधारणपणे 15,000 वर्षापूर्वीपासून सुरू होतो. त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये एक पाटणे नावाचं ठिकाण आहे, ते तिथलं स्थानिक तीर्थक्षेत्र आहे मोठं, पाटणादेवी म्हणून एक देऊळ आहे तिथे, ते पाटणे, त्याचा इतिहास फार जुना आहे. अशा एक एक गोष्टी होत 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 नंतर आपण येतो सिंधू संस्कृतीपर्यंत. आणि आपण सगळ्यांना सिंधू संस्कृती निदान ऐकून तर माहिती असतेच. सिंधू संस्कृतीची महाराष्ट्रात काही गोष्टी सापडल्यात का, तुम्हाला काय माहिती आहे, सापडल्यात का, तुम्हाला काय वाटतं सापडल्या आहेत का नाहीत?
आहेत का नाही, हो का नाही, सापडले असतील का नसतील, असतील, कुठे सापडले असतील? तर एक ठिकाण आहे आपलं संगमनेर गाव आहे ना पुण्याच्या उत्तरेला, नाशिकला जाताना जे लागतं संगमनेर, त्या संगमनेर पासून पूर्वेला साधारणपणे 40 किलोमीटर गेलं की प्रवरा नदी लागते आणि आपण दौंडहून मनमाडला जातो तर ती जी रेल्वे लाईन आहे ती रेल्वे लाईन जिथे प्रवरा नदी ओलांडते, दौंडहून मनमाडला जाणारी रेल्वे लाईन जी आहे ती जिथं प्रवरा नदी ओलांडते तिथं डाव्या बाजूला दायमाबाद नावाचं ठिकाण आहे, दायमाबाद, दायमाबाद। दायमाबाद हे दायमाबाद जे आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ती एकच जागा आतापर्यंतची अशी आहे की जिथं सिंधू संस्कृती सारखे अवशेष मिळालेले आहेत। दायमाबाद तिथं काय सापडलंय तर एक मोठा, तुम्ही इंटरनेट वापरत असाल बहुतेक, अनेक जण वापरत असतील, शाळेत वापरत असतील, घरी वापरत असतील, तर गुगलवरती जायचं आणि सर्च द्यायचं, काय सर्च द्याल, सर्च द्यायचं डी ए आय एम ए बी ए डी दायमाबाद आणि बघा काय सापडत। त्या दायमाबादला तांब्याचे मोठे साधारण एवढे 40 सेंटीमीटर उंचीचे असा एक गेंडा सापडला, खेळण्यातला, लहान मुलांच्या खेळण्यातला गेंडा एवढा मोठा तांब्याचा। त्याच्यानंतर एक तांब्याचा रेडा सापडला, तसाच एक तांब्याचा हत्ती सापडला आणि एक मोठा लांबलचा असा एक रथ सापडला। त्या रथाला पुढे दोन घोडे बैल जोडलेले आहेत, मध्ये असा तो मोठा त्याचा दांडा आहे, मागच्या बाजूला ती गाडी आहे, त्या गाडीमध्ये एक माणूस उभा आहे आणि तो ती गाडी हाकतोय, अतिशय सुंदर आहे, एक्सलंट। हा ते तुम्हाला बघायला मिळेल, दायमाबाद सर्च दिलं की बघायला मिळेल अशा गोष्टी तिथं सापडल्याशिवाय इतर जे काही महत्वाचे अवशेष आहेत ते सापडले। आणि इनफॅक्ट गोष्ट अशी आहे की हे जे गेंडा बहीस बीस अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत तांब्याच्या त्या भारतात इतरत्र कुठेही सापडलेलं नाही, फक्त दायमाबादला सापडले। मग हे दायमाबाद केव्हाच आहे? तर हे दायमाबाद साधारणपणे ही जी साईट आहे त्याचा कालावधी साधारणपणे जातो इसवी सन पूर्व 2000 म्हणजे सध्याच्या पासून साधारणपणे 4000 वर्षापूर्वी, 4000 वर्षापूर्वी दायमाबाद या ठिकाणी आपल्याला मोठी संस्कृती सापडलेली आहे। मग ती फक्त दायमाबादलाच सापडली का नाही असंही नाही, नंदुरबार जिल्हा आहे नंदुरबार, त्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक प्रकाशे नावाचं ठिकाण आहे, प्रकाशे, त्या प्रकाशेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशाच प्रकारची मातीची खेळणी, भांडी, तांब्याच्या वस्तू अशा अनेक गोष्टी सापडल्या प्रकाशे संगमनेरच्या जवळ। त्याच्यानंतर ते मगाशी पाटणे सांगितलं ना जळगाव जिल्ह्यामधलं, तसं तिथे एक बहाळ नावाची एक दुसरी जागा आहे बहाळ, त्या बहाळला गोष्टी काही सापडल्या आहेत। त्याच्यानंतर पुण्याच्या जवळ इनामगाव नावाची जागा आहे, साधारणपणे पुण्यापासून 90 किलोमीटर पूर्वेला ती जागा आहे, त्या ठिकाणी तर फार विलक्षण अशा काही गोष्टी सापडल्या। मग त्या काय आहेत? तर इनामगावमध्ये एखादा माणूस दुर्दैवाने वारला की त्याच्यानंतर आता आपण काय करतो, त्याला स्मशानामध्ये नेतो आणि तिथं चिता रचून त्याला अग्नी दिला जातो। त्यावेळेस तसं करत नव्हते, ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय ती साधारणपणे 3800 वर्षांपूर्वीची आहे, 3800, आजपासून 3800 वर्षांपूर्वीची। मग ते काय करायचे? तर इनामगावची माणसं त्या माणसाला घरामध्येच खड्डा करून तिथंच पुरून टाकायची, आहे की नाही? मग तुम्ही कल्पना करा की आपल्या घरातला कोणीतरी एक आजोबा वगैरे दुर्दैवाने वारलेले आहेत आणि आपण आपले बाबा आहेत ते हॉलमध्ये खड्डा करतात आणि त्यांना पुरून अशी कल्पना करून बघा। आणि असे एक नाही दोन नाही 153 माणसं तिथं सापडलेली आहेत, पुरलेली 153 माणसं सापडली आहेत। हा प्रत्यक्षात पुरली किती होती, मेली किती होती, त्या गावची लोकसंख्या काय होती ते काही माहिती नाही आहे नीटपणे, पण त्या गावची एकूण लोकसंख्या साधारणपणे 2000 तरी असली पाहिजे त्यावेळेला असा अंदाज आहे। तर 153 सांगाडे सापडले। हा आणि त्याच्यामध्ये एक अत्यंत विलक्षण अशा प्रकारचा एक सांगाडा आहे,
आणि तो छान रांजणामध्ये असा नीट ठेवलेला आहे, छान व्यवस्थित. तो तुम्ही डेक्कन कॉलेजचं संग्रहालय जर बघायला गेलात तर तिथं तो सांगाडा त्यांनी माती सकट जसा तसा काढून तिथं आणून ठेवलेला आहे. आणि तो जो सांगाडा आहे त्याचं जेव्हा त्या मातीचं आणि सगळ्या याचं परीक्षण केलं तेव्हा लक्षात असं आलं की त्या सांगाड्याच्या त्या मनुष्याला तो वारल्यानंतर त्याच्या अंगाला संपूर्ण नीट आंघोळ घालून तेल चोपडून त्याच्यावर सुगंधी द्रव्य लावून त्याच्यानंतर त्याच्या गळ्यामध्ये अनेक अलंकार घालून त्याच्यात एक तांब्याची माळ होती, ती तांब्याच्या माण्यांची माळ सापडलेली आहे, ती तिथं आहे. त्याच्यानंतर त्याला चांगली कापड वस्त्र ही त्याच्या अंगावर घालून मग त्याला पुरलाय असं आपल्याला दिसेल. ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय ती केव्हाची, 3800 वर्षापूर्वी. आणखी त्यातले काही भयानक गोष्टी आहेत त्या काही मी सांगत नाही तुम्हाला, त्या तुम्ही केव्हा तरी वाचाल पुढे नंतर. बर, हे झालं. याच्यानंतर पुढे काय होतं महाराष्ट्रामध्ये, हे चाललं होतं साधारणपणे आतापासून साधारणपणे 2800 वर्षांपूर्वीपर्यंत. म्हणजे 3800 वर्षांपूर्वी ही जी संस्कृती सुरू झाली ती साधारणपणे 2800 वर्षांपूर्वीपर्यंत चालू होती. म्हणजे ISV 800 पर्यंत जवळजवळ चालू होती असं म्हणायला काही हरकत नाही. आता हे चालू होतं त्याच्यानंतर तोपर्यंत भारतामध्ये लोखंडाचा शोध लागलेला होता. आतापर्यंत जे सगळं काम होतं ते तांब्याचं काम होतं. हा, त्या आणखी एक गोष्ट सांगायला पाहिजे आपल्याला. ही जी संस्कृती होती इनामगावची, ही जी माणसं होती त्यांनी तिथे चांगली उत्तमपैकी शेती करायला सुरुवात केली होती. ते तिथं पहिल्यांदा ज्वारीचं, बाजरीचं, गव्हाचं, त्याच्यानंतर तांदुळाचं असं पीक घेत होते व्यवस्थितपणे. ते तिथं भाज्या पिकवत होते. ते तिथं अत्यंत उत्तम अशा प्रकारची तांब्याची भांडी दागिने तयार करत होते. ते सोन्याचे दागिने तयार करत होते. ते अत्यंत चांगली मडकी तयार करत होते. ते चांगली घरं बांधत होते. इतकंच नाही तर त्या शेतीसाठी म्हणून त्यांनी तिथली जी नदी आहे तिचं नाव घोड नदी, त्या घोड नदीच्या मध्यामध्ये असा एक बंधारा घालून, धरण नाही बांधलं, असा बंधारा घातला. अशी नदी वाहते त्याला असं मध्येच एक बंधारा घातला असा. आणि जवळजवळ 1.5 किलोमीटरपर्यंत पाणी हे पाटाने जाईल अशा प्रकारचा मोठा पाट हा त्यांनी तिथे बांधलेला होता. थोडक्यात म्हणजे चांगल्या प्रकारची पाटबंधाऱ्याची आणि पाणी पुरवठ्याची योजनाही त्यांनी तयार केली होती तिथं असं आपल्याला दिसेल. इतकंच नाहीये नुसतं, त्या इनामगावच्या तो जो सांगाडा आहे एक महत्वाचा सांगाडा, त्या सांगाड्यामध्ये त्याचा जो जबडा आहे खालचा, तर त्या जबड्यातला एक दात जो आहे तो सोन्याचा आहे. याचा अर्थ त्या माणसाचा किडलेला दात काढून टाकून तिथे सोन्याचा दात बसवण्याची कला सुद्धा किंवा शास्त्र सुद्धा या लोकांना व्यवस्थितपणे अवगत होतं असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, तर इतके ते प्रगत असलेली अशा प्रकारची ती माणसं होती. आणि खूप चांगली त्यांचे भांडी गोष्टी अजूनही तिथं सापडतात. अत्यंत उत्तम अशा प्रकारचे दगडी मणी सापडतात त्यांचे, त्याला कार्नेलियन असं म्हणतात. लाल रंगाचे असे भडक छान सुंदर एखादं चांगलं काय म्हणतात रसरशीत अशा प्रकारचं बोर एखादं जे असतं ते जसं दिसतं तशा आकाराचे ते मणी असतात. त्याला भूकं पाडलेली असतात, त्याच्या माळा ती मंडळी करत असली पाहिजेत. अशा खूप विलक्षण गोष्टी तिथं आपल्याला सापडतात. मग मग अशी सांगितलं तसं की ह्याच्या नंतरचा जो भाग सुरू होतो तो भाग कसला आहे, तर तो लोखंडाच्या शोधाचा भाग आहे. हे आतापर्यंत सगळं चाललं होतं, इथपर्यंत आपल्याकडे तांबं होतं पण लोखंड नव्हतं. मग लोखंडाच्या शोधाचा काळ हा सुरू होतो. लोखंड आपल्याला माहिती आहे विदर्भामध्ये लोखंडाच्या खाणी आहेत, त्यातल्या काही खाणी तेव्हाही अस्तित्वात होत्या आणि त्यातून लोखंड निघत होतं. त्याच्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि गोव्यामध्ये लोखंडाचे खाणी होत्या, आजही आहेत, तिथून लोखंड काही येत होतं. आणि मग लोखंड एकदा माणसाच्या हातात लागल्यानंतर आणि ते तांब्यापेक्षा जास्त कडक असतं, तांब्यापेक्षा जास्त चांगलं काम त्यांनी करता येतं. तांब्याचं एखादं पाता असतं त्याला जेवढी धार लागू शकते त्याच्यापेक्षा लोखंडाच्या पात्याला जास्त चांगली धार लागू शकते. तांब्याचा नांगर जितका पक्का असतो त्याच्यापेक्षा लोखंडाचा नांगर जास्त पक्का असतो, तो जास्त खोलवर नांगरट करू शकतो. अशा सगळ्या जर गोष्टी लक्षात घेतल्या तर महाराष्ट्रामध्ये एकदम शेतीचा विकास हा मोठ्या प्रमाणात सुरू झाला लोखंडाचा नांगर असल्यामुळे आणि त्याच्याहीपेक्षा लोखंडाची कुऱ्हाड असल्यामुळे. क
कारण मुळात जर नवीन शेती सुरू करायची तर पहिल्यांदा काय करायला लागतं, तर जमीन स्वच्छ करून घ्यायला लागतं. मग जमीन स्वच्छ करण्यातलं पहिलं अवजार म्हणजे कुऱ्हाड, मग नांगर त्याच्यानंतर. तर महाराष्ट्रामध्ये शेती फार चांगल्या पद्धतीची सुरू झाली. आता मी जो तुम्हाला काळ सांगतोय तो हा इथून पुढे सुरू होतो. आणि मग त्याच काळामध्ये असं झालं की आपल्याकडे पावसाचं प्रमाण वाढायला लागलं. पावसाचं प्रमाण वाढायला लागलं हळूहळू हळूहळू, आणि दुष्काळ जे पूर्वी पडत होते ते कमी झाले. ती देवाची कृपाच म्हणायला पाहिजे. पण त्याचा फायदा माणसाने व्यवस्थितपणे घेतला भारतातल्या. आणि मग त्या ठिकाणी अनेक उत्तम अशा प्रकारची गावं ही वसली. ती वसली कशाच्या आधारावर? तर शेतीच्या उत्पन्नाच्या आधारावर. मग शेतीचं खरीपातलं तांदुळाचं म्हणा बाजरीचं म्हणा उत्पन्न यायला लागलं. त्याच्यानंतर रबीचं थोड्या प्रमाणात गव्हाचं, पण बाकी ज्वारीचं उत्पन्न यायला लागलं. एखादं उन्हाळी पीक निघायला लागलं, भाज्या मिळायला लागल्या, फळं चांगली मिळायला लागली. आणि मग अर्थातच असं होतं की जेव्हा धान्याचं उत्पादन चांगलं भरपूर होतं तेव्हा समाजामधली काही माणसं जी मुळात आधी शेती करत असतात ती म्हणतात की आता मी दुसरा काहीतरी उद्योग करतो. सगळ्यांनी शेती करायचं काय कारण? जमीन तर तेवढीच आहे. मग सगळे तिथे शेतीच करत बसले तर मग बाकीची माणसं कमी राहतील. त्याच्यापेक्षा मी दुसऱ्या काहीतरी उद्योगात पडतो. मग तो त्याच्यापैकी कोणीतरी माणूस असतो जो मातीची भांडी तयार करायला लागतो. मग तो हळूहळू ते सगळं नीट हे करून तो कुंभार होतो. मग कोणीतरी लोहार होतो. कोणीतरी तांब्याचं काम करायला लागतो, तो तांबट होतो. कोणीतरी मणी तयार करायला लागतो, तो ते करायला लागतो. कोणीतरी पशुपालन मोठ्या प्रमाणात करायला लागतो. आता असे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यातले हे आता समजा एखाद्या माणसाने सोन्याचे 10 लोखंडाचे 10 नांगर तयार केले एखाद्या लोहाराने, तर त्याची थोडी शेती आहे एवढी मोठी की त्याच्यावर लोखंडाचे 10 नांगर लावावे. नाही, मग त्यातले 9 नांगर तो विकून टाकणार. मग तो कोणीतरी विकत घेणारा ते असेल, तो विकत घेईल. तो कदाचित आणखी पुढे विकेल किंवा स्वतः वापरेल काय जे असेल ते. म्हणजे मग व्यापार सुरू झाला. मग व्यापार सुरू झाल्यानंतर हळूहळू जसजसा व्यापार वाढायला लागला तसतशी नाणी निर्माण व्हायला लागली. कारण काय होतं, पूर्वी माणसं वस्तू देऊन वस्तू घेत असत, वस्तू विनिमय चालू होता. म्हणजे बाबा माझ्याकडे एक ज्वारीचं पोत आहे समजा, हा माझ्याकडे समजा एक ज्वारीचं पोत आहे आणि तुमच्याकडे एक लोखंडाचं नांगर आहे. हा तर तुम्ही सांगितलं की ठीक आहे असं कर, ते ज्वारीचं पोत मला दे, तुझा लोखंड हा लोखंडाचा नांगर तुला घेऊन जा. झालं, मी एक वस्तू दिली, तुम्ही एक वस्तू दिली, विषय संपला. पण असं सारखंच कसं करता येईल? मग एखाद्या माणसाकडे समजा एक चांगल्यापैकी बैल आहे आणि त्याला समजा एक त्याच्याकडे जी बैलगाडी आहे त्या बैलगाडीच्या चाकाला आरे बसवून घ्यायचे समजा, किंवा ते जे हे असतं आस असतो तो बसवून घ्यायचा आहे, लोखंडी आस असतो तो बसवून घ्यायचा आहे. तो लोहाराकडे गेला आणि म्हटला मला लोखंडी आस बसवून द्या. तर तो लोहार म्हणेल तुम्ही काय द्याल मला? तर आता त्या तो जो आस आहे त्याची किंमत अजिबातच काही नाही असं नाही, आणि एका बैलाची एवढी मोठी आहे असं पण नाही. मग काय करायचं? मग अर्धा बैल तर देता येत नाही. हा घ्या अर्धा बैल तुम्हाला घेऊन टाका, मग बाकीच्या बैलाचं मी काय करू आणि तू तरी काय करणार खरं म्हणजे असा प्रश्न नाही काय येणार. मग तो व्यवहार नाही होऊ शकणार. मग लोहार म्हणेल नाही मी काही तुम्हाला देणार नाही, हाही माणूस म्हणेल नाही मी पण घेणार नाही. मग संपला विषय तिथे. मग याला आस मिळणार नाही, त्याला काही मिळणार नाही, तो जगणार कसा लोहार? मग असा प्रश्न नाही काय येणार. म्हणून मग सोपा मार्ग काय त्याच्यासाठी? तर नाणी पाडली जातात. आणि तुम्ही जर जुनी नाणी बघितली तर त्या जुन्या नाण्यांवर कधीही त्यांची किंमत लिहिलेली नसते. तुम्ही पहा जुनी नाणी, हा कॉइन्स ऑफ इंडिया असं समजा सर्च केलं गुगलवरती जाऊन, किंवा एन्शंट कॉइन्स ऑफ इंडिया असं सर्च करा, तो नाणी दिसतील. त्याच्यावर कुठे कधीही नाण्याची किंमत लिहिलेली नसते. का नसते? तर त्यांचं गणित असं आहे की एक नाणं आहे समजा चांदीचं नाणं आहे एवढं, त्या चांदीच्या नाण्यामध्ये जितकी चांदी असेल त्या चांदीची त्या दिवशी बाजारातली जी किंमत असेल ती त्या नाण्याची किंमत. समजू तुम्हाला आता फारसं आठवणार नाही कदाचित, पण मी जेव्हा लहान होतो तेव्हा आत्ताचं जे 10 रुपयाचं नवीन नाणं आलंय ना,
हाँ ते जे पितळी असं पाजोनी पितळीमध्ये चंदेरी असं जे नाणं आलंय त्या नाण्यापेक्षा सुद्धा त्यावेळेच 1 रुपया जड होता ऍक्च्युली. असं चांगला ठोकळा ठणठणीत नाणं होतं. 1947 साली भारत सरकारने पाडलेला पहिला रुपया तर त्याच्यापेक्षा प्रचंड जड होता. त्याच्यामध्ये तर चांदी पण होती. आता 1 रुपयाच्या नाण्यामध्ये कुठली चांदी घालणार शक्यच नाही. जिथं स्टील सुद्धा घालणं शक्य नाही अशी परिस्थिती. काय आपण रोज बातम्या ऐकतोय ना, डॉलर इतका चढला, हा इतका चढला आणि आम्ही पडलो थोडक्यात म्हणजे. ठीक आहे तर असं कसं चालणार मग. तर त्यामुळे त्या नाण्यामध्ये एक समजा नाणं आहे, 5 ग्रॅमचं नाणं आहे, चांदीचं नाणं आहे. त्या 5 ग्रॅम चांदीची त्या दिवशी बाजारात जी किंमत असेल ती त्या नाण्याची किंमत. संपलं. बाकी काही हिशोब नाही. त्याच्यावर काही लिहिलेलं नसायचं 200 रुपये. काही नाही, काही नाही. कारण 200 रुपयाची किंमत कोण ठरवणार पुन्हा प्रश्नच आहे की. आज काय होतं, आपल्याकडे जेव्हा एक नोट असते, तुम्ही नोट जर पाहिली 10 रुपयाची 500 रुपयाची कुठलीही जरी बघितली तर त्याच्यावर मजकूर असतो. 1 रुपयाची नाही, 5 रुपयापासून पुढची नोट किंवा 2 रुपयापासून पुढची नोट त्याच्यावर मजकूर काय असतो, मैं धारक को अमुक अमुक रुपये देने का वचन देता हूँ, अदा करने का वचन देता हूँ, असं असतं. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची सही असते त्याच्याकडे. म्हणजे काय, ज्या अर्थी माझ्या खिशामध्ये 500 रुपयाची नोट आहे त्या अर्थी 500 रुपये इतक्या किमतीचं सोनं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ठेवलेलं आहे. त्याचं हे दाखवणारी ती नोट असते. ठीक आहे. तर तसं पूर्वी काय असायचं, काही नसायचं. ते नाणं म्हणजे त्या नाण्याला जी जेवढी किंमत असेल ती जागेवरची किंमत असेल तीच किंमत. संपलं, बाकी काही नाही. त्यामुळे नाण्यांवर किंमत नसायची. पण आपल्याला त्यामुळे जुनी नाणी सापडतात. आता गंमत अशी आहे की मी समजा तुम्हाला सांगितलं की हे घ्या हे नाणं, हे ज्याच्यात 10 ग्रॅम चांदी आहे, तर तुम्हाला चांदीतलं काही कळत नाही, मलाही खरं म्हणजे काही कळत नाही ती चांदी शुद्ध आहे का नाही, ती खरंच 10 ग्रॅम आहे की नाही हे कोण ठरवणार. मग आपण दोघं मिळून जायचं सोनाराकडे गावच्या. मग त्या सोनाराकडे जाऊन त्याच्याकडे ते नाणं द्यायचं, त्याला म्हणायचं याचं वजन करून याचं हे शुद्ध आहे का नाही ते सांग. मग तो सोनारा सांगायचा की हो वजन बरोबर आहे, नाणं शुद्ध आहे. मग तुम्ही त्याला सांगायचं की असं कर तुझी खून कर त्याच्यावर. तो त्याच्यावर असा स्टॅम्प मारायचा. हा त्या स्टॅम्पला म्हणतात पंच, पंच PUNCH पंच. आणि मग अशा प्रकारची नाणी, पंच मारलेली नाणी, पंच मार्क्ड कॉइन्स, पंच मार्क्ड कॉइन्स, त्याला मराठीमध्ये आहत नाणी असं म्हणतात. आहत, आहत. आहत म्हणजे पंच मार्क कॉइन्स. ती पंच मार्क कॉइन्स आपल्याला दिसायला लागतात साधारण इसवीसनपूर्व 4th-5th शतकापासून, म्हणजे 2500 वर्षापूर्वीपासून सुमारे. आणि त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये एक मोठं राज्य होतं, ते मराठवाड्यामध्ये होतं. त्याची राजधानी पैठणला होती आणि त्या राज्याचं नाव होतं अश्मक. गंमत अशी आहे की भारतामध्ये एकूण सुमारे 1600 लेणी आहेत. 1600 पेक्षा जास्ती लेणी आहेत. त्या 1600 लेण्यांपैकी सुमारे 1200 लेणी ही एकट्या महाराष्ट्रात आहेत. आणि ती का आहेत, कारण सरळ आहे, राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा. आपल्याकडचा जो दगड आहे बेसॉल्ट नावाचा, तो अत्यंत खणखणीत सणसणीत अशा प्रकारचा दगड आहे. आणि त्याच्यामध्ये लेणी कोरायला अत्यंत चांगला दगड येतो. नाहीतर आम्ही लेणं खोदायचं आणि वरून पडायचं बतकन खाली, म्हणजे काही संपलं, उपयोग नाही त्याचा. असं नाही, चांगला सणसणीत दगड येतो, तो पडत बिडत नाही, काही होत नाही त्याला. ठीक आहे. तर 1600 लेण्यांपैकी 1200 लेणी एकट्या महाराष्ट्रात आहेत. ते त्या 1200 लेण्यांपैकी सुमारे 850 लेणी ही एकट्या पुणे जिल्ह्यात आहेत. जवळजवळ 750 लेणी एकट्या पुणे जिल्ह्यात आहेत. आणि त्या 750 लेण्यांपैकी सुमारे 600 लेणी एकट्या जुन्नर तालुक्यात आहेत. आता बोला. आणि ही सगळी केव्हाची आहेत, ही सगळी या सातवाहनांच्या काळातली लेणी आहेत. 1600 देशभरामध्ये सुमारे 1600, त्याच्यापैकी 1200 महाराष्ट्रामध्ये, त्याच्यापैकी सुमारे 850 लेणी ही पुणे जिल्ह्यामध्ये, आणि त्याच्यापैकी सुमारे 600 लेणी एकट्या सुंदर एका तालुक्यात आहेत. देशातल्या एका तालुक्यात, एका तालुक्यात 600 लेणी आहेत. ती सगळी, बहुतेक सगळी लेणी ती सातवाहनांच्या काळात तयार झालेली आहे.
लेण्याद्री ना, लेण्याद्रीच जे लेण आहे ते यांच्या काळात तयार झालंय, सातवाहनांच्या काळात तयार झालंय. ठीक आहे, असा मोठा प्रचंड इतिहास आहे तो. आणि सगळ्यात मजा म्हणजे जगातली सगळ्यात मोठं मानव निर्मित लेणं, जगातली सगळ्यात मोठी मानवाने तयार केलेली गुहा सुद्धा महाराष्ट्रातच आहे. ती काय आहे ती आपण नंतर थोड्या वेळाने पाहूया. तुम्ही मी जर विसरलो तर मला आठवण करून द्या. आता गंमत अशी आहे की हे सगळं या सातवाहनांच्या काळामध्ये झालं. सातवाहनांच्या काळामध्ये प्राकृत भाषेचा फार मोठ्या प्रमाणात उदय झाला. सातवाहनांच्या काळात महाभारताची रचना सुरू झाली. महाभारत या मोठ्या प्रचंड काव्याची, ते जगातलं सगळ्यात मोठं महाकाव्य आहे. किती मोठं आहे तर एक रामायण सोडून द्या, कारण रामायण आपल्याकडचं आहे, भारतातलं आहे, ते सोडून द्या. पण महाभारतामध्ये एकूण श्लोक आहेत सुमारे 1,00,000. सुमारे 1,00,000 श्लोक महाभारतामध्ये, रामायणामध्ये सुमारे 24,000 आहेत. बरं का, तेही मोठंच आहे, प्रचंडच आहे. पण महाभारतात एकट्या काव्यामध्ये 1,00,000 श्लोक आहेत. आणि त्याच्यानंतरची जी दोन काव्य आहेत ग्रीसमध्ये निर्माण झालेली, त्याच्यापैकी एकाचं नाव आहे इलियड, दुसऱ्याचं नाव आहे ओडिसी. इलियड आणि ओडिसी या दोन्ही काव्यांची मिळून श्लोकांची संख्या आहे 23,000. म्हणजे जर महाभारताला समजा, हे रामायण आपण बाजूलाच ठेवू सध्या, हा कारण ते आपल्याकडच आहे, पण समजा महाभारताला जर गोल्ड मेडल द्यायचं ठरवलं तर नंतर सिल्वर मेडल द्यायला द्यायचं तो इतका किरकोळ आहे, आणि ब्रॉन्झ मेडल द्यायला द्यायचं तो तर आणखीनच खाली आहे. म्हणजे कुठल्या कुठे आहे पा काय, म्हणजे उद्या सायना नेहवालशी तुम्हाला बॅडमिंटन खेळायला लावलं तर जो काही प्रकार होईल तसा प्रकार आहे थोडक्यात. नाही हा किती शटल मारेल आपल्याला कळणारच नाही कुठे गेला, अरे हा पडलं की अरे हे काहीच आहे असं होईल की नाही. तर तसा तो प्रकार आहे. ते महाभारत इतकं प्रचंड आहे की त्याला काही कोणी उभंच नाही राहू शकत त्याच्या समोर, अशी परिस्थिती आहे. तर या महाभारताची रामायणाची वगैरे सगळी रचना जी आहे ती ह्या सातवाहनांच्या शुंगांच्या काळामध्ये सुरू होती. रामायणाची रचना संपली ती शुंगांच्या, आपल्या सातवाहनांच्या काळामध्ये संपली ऍक्च्युअली. ठीक आहे, आणि महाभारताची थोडी आणखी काही काळ सुरू राहिली, पण ठीक आहे. म्हणजे त्याच्यानंतर प्राकृत साहित्य, मी तुम्हाला सांगितलं तसं, एक गाथा सप्तशती नावाचा मोठा प्रचंड ग्रंथ हा त्या काळामध्ये लिहिला गेला. त्याच्यानंतर बृहत कथा नावाचा एक मोठा ग्रंथ लिहिला गेला. अशा अनेक गोष्टी सातवाहनांच्या काळात झाल्या. ते काही फक्त राज्यच करत होते, नुसत्याच लढाया मारत होते असं नव्हतं. ते फार चांगल्या प्रकारचे कलाप्रेमी, साहित्यप्रेमी असे राजे होते. पण पुढे काय झालं की या सातवाहनांच्या वरती गुजरातमधले त्यावेळेचे राजे होते, क्षत्रप म्हणून राजे होते, त्या क्षत्रपांचं आक्रमण झालं. नहपान नावाचा त्यांच्यातला राजा होता, त्याचं आक्रमण झालं आणि सातवाहनांना जुन्नर सोडून द्यायला लागलं. मग ते पूर्वेकडे सरकले आणि त्यांनी राजधानी नेली पैठणला. मग ते पैठणवर राज्य करायला लागले. पुढे नंतर असं झालं की सातवाहनांनी त्या क्षत्रपांचा पराभव केला आणि पुन्हा सगळं स्वतःचं जे राज्य होतं ते पुन्हा प्राप्त करून घेतलं. त्यांचे सगळे शिलालेख वगैरे अशा सगळ्या गोष्टी जुन्नर, नाशिक, पैठण या सगळ्या भागामध्ये आपल्याला सापडतात. त्याच्यावरून ही माहिती समजू शकते. सातवाहनांच्या नंतर एक जो मोठा काळ महाराष्ट्राच्या इतिहासात आणि भारताच्या इतिहासात सुरू झाला तो काळ म्हणजे गुप्तांचा. गुप्त आणि आपल्याला माहिती आहे की त्यांच्यातला सम्राट होता, पहिला होता चंद्रगुप्त, त्या चंद्रगुप्ताचा मुलगा होता समुद्रगुप्त, आणि त्या समुद्रगुप्ताचा पुन्हा मुलगा चंद्रगुप्त. कारण आपल्याकडे माहिती आहे आपल्याला की पूर्वी अशी पद्धत होती की आजोबांचं नाव हे नातवाला ठेवत असत. त्यामुळे रामाचा मुलगा गोविंदा, गोविंदाचा मुलगा राम, परत रामाचा मुलगा गोविंदा, परत गोविंदाचा मुलगा राम, अशी अनेक नावं सापडतात. ठीक आहे, तर तसं चंद्रगुप्त, चंद्रगुप्ताचा मुलगा समुद्रगुप्त, समुद्रगुप्ताचा मुलगा पुन्हा चंद्रगुप्त, मग त्याचा मुलगा कुमारगुप्त म्हणून. आता गंमत अशी आहे की इंग्लंडमध्ये वगैरे बसून ज्यांनी भारताचा इतिहास लिहिला त्यांच्यापैकी एक चांगला माणूस होता, त्यांनी खूप अभ्यास केला होता, त्याचं नाव होतं व्हिन्सेंट ॲलन स्मिथ. व्हिन्सेंट ॲलन स्मिथ, या व्हिन्सेंट ॲलन स्मिथचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं नाव होतं कॅम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया. कॅम्ब्रिज हे विद्यापीठ आहे आपल्याला माहिती आहे, त्यामुळे कॅम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया. तर त्याने त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे
की समुद्रगुप्त वॉज द नेपोलियन ऑफ इंडिया. म्हणजे समुद्रगुप्त हा भारताचा नेपोलियन होता असं त्यांनी म्हटलंय. हे वर्णन बरोबर आहे का? तर हे वर्णन बरोबर नाही, दोन दृष्टींनी बरोबर नाही. का नाहीये? एक गोष्ट पहिली सांगतो तुम्हाला की समजा एक आजोबा आहेत चांगले म्हातारे, काठी टेकत टेकत चालले, त्यांना आपण थांबवलं, आजोबा जरा थांबा, आजोबा तुम्ही अगदीच तुमच्या नातवासारखे दिसतो, असं कसं काय असं विचारलं समजा, तर ते चोपतील आपल्याला धरून की अरे मी नाही त्याच्यासारखं दिसत, तो माझ्यासारखा दिसतो, असं काय करतो, मी आधी जन्माला आलोय. हा नाही का? आजोबांना असं म्हणणार का तुम्ही की तुम्ही नातवासारखे दिसता म्हणून? नाही, उलट म्हणायला पाहिजे तुमचा नातू अगदीच तुमच्यासारखा दिसतो असं म्हणायला पाहिजे. तर तसं समुद्रगुप्त केव्हा झाला? इसवी सनाच्या 4व्या शतकामध्ये. त्याच्यानंतर 1500 वर्षांनी नेपोलियन झाला. तर तुम्ही समुद्रगुप्ताला नेपोलियनची उपमा देणार तर नेपोलियनला समुद्रगुप्ताची देणार, आजोबाला नातवाची उपमा देणार का नातवाला आजोबाची देणार, एकदा ठरवून घ्या, म्हणजे मग बघूया आपण पुढे काय करायचं. हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की समुद्रगुप्त हा भारतातल्या अशा थोड्या राजांपैकी एक राजा होता की जो आयुष्यात एकही लढाई हरला नाही. त्याच्यानंतर तो मान हा तो राजा नव्हता पण बाजीराव पेशव्याकडे जातो. बाजीराव पेशव्यांनी एकही लढाई हरलेला नव्हता, तो कधीही नाही. 20 वर्ष अखंडित लढाया करत होता पण तो एकही लढाई हरला नाही. तसा समुद्रगुप्त 27 वर्ष लढाया करत होता पण एकही लढाई हरला नाही, एकही नाही. पण नेपोलियन हरलेला आहे लढाया. नेपोलियन नुसता हरला नाही, तो कैद झाला, तो नंतर तुरुंगातच मेला. मग त्याला काय समुद्रगुप्त म्हणायचं किंवा समुद्रगुप्ताला काय त्याची उपमा द्यायची? हा, यांची तुलनाच होऊ शकत नाही खरं म्हणजे कुठल्याच प्रकारे. पण ठीक आहे, आपला मुद्दा असा आहे की समुद्रगुप्त हा मोठा राजा होता. त्याचा मुलगा चंद्रगुप्त दुसरा म्हणजे विक्रमादित्य, ज्याच्या दरबारामध्ये 9 फार मोठी मोठी श्रेष्ठ माणसं होती आपल्याला माहिती आहे, त्याच्यापैकी एक कालिदास होता. आणि ह्या दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात परत एकदा साहित्य निर्मिती झाली. महाभारताची निर्मिती त्याच्यामध्ये फायनल, जे महाभारताची जी शेवटची अवस्था आहे ते पूर्ण झालं, ती जी अवस्था आहे ती ह्या चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या कारकिर्दीमध्ये आली. तसंच आपल्याला असं दिसेल की खूप मोठ्या प्रमाणात मंदिरं भारतामध्ये बांधली गेली, महाराष्ट्रातही बांधली गेली त्याच्या काळामध्ये. आणि त्या काळात महाराष्ट्रामध्ये खुद्द चंद्रगुप्ताचं राज्य उत्तरेमध्ये होतं, पाटलीपुत्राला त्याचं राज्य होतं म्हणजे पाटण्याला होतं. महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला जो वंश राज्य करत होता त्या वंशाचं नाव आहे वाकाटक. वाकाटक आणि आपण म्हणजे आपला एरिया जो आहे तो त्यावेळेला वाकाटकांच्या राज्यात होता. आणि वाकाटकांच्या दोन राजधान्या होत्या, त्यांची पहिली राजधानी होती ती नागपूरच्या जवळ होती, त्या ठिकाणाचं नाव आहे नंदीवर्धन किंवा नगरधन. आणि त्यांची दुसरी राजधानी होती ती वत्सगुल्म म्हणजे वाशिम, वाशिमला त्यांची राजधानी होती. आणि तशीच नागपूरच्या जवळ नगरधनला राजधानी होती. ह्या वाकाटकांनी अजिंठ्याची लेणी तयार केली, लक्षात ठेवा. अजिंठ्याची लेणी जर कोणी निर्माण केली असतील तर ती या वाकाटकांनी तयार केली. अजिंठ्याच्या लेण्यांमधली चित्रकला आहे ती या वाकाटकांच्या काळामध्ये त्यांच्या निधीनी त्यांच्या त्यांनी दिलेल्या प्रायोजकत्वामुळे झालेली आहेत. त्यांनी देणगी दिल्यामुळे अजिंठ्याची लेणी निर्माण झाली, ठीक आहे. आणि या समुद्रगुप्तानी आणि चंद्रगुप्तानी त्यांना जिंकायचा प्रयत्न केला थोडासा, कारण ऑब्व्हियसली समुद्रगुप्तानी सगळा अख्खा दिग्विजय केला होता. समुद्रगुप्ताचं राज्य पार जवळजवळ केरळपर्यंत जाऊन पोहोचलेलं होतं दक्षिणेकडे, पण हा मधलाच पट्टा त्याच्या ताब्यात नव्हता. आणि आपल्याकडे खूप घनदाट जंगल होतं त्यावेळेला, सध्याची परिस्थिती सोडून द्या, त्यावेळेला खूप घनदाट जंगल होतं आणि त्यामुळे त्या जंगलामध्ये शिरकाव करणं शक्य होत नव्हतं गुप्त राजांच्या सैन्याला, जरी ते कितीही भारी सैन्य असलं तरी सुद्धा. मग ते काही उगाच वेडे नव्हते, ते काही अफजल खान नव्हते की आपल्याला माहीत नसलेल्या जंगलामध्ये उगाच शिरायचं आणि मारून घ्यायचं स्वतःला, असं काही त्यांनी केलं नाही. त्यांनी आपला शांतपणे त्या वाकाटकांशी तह केला. आणि तह केल्यानंतर त्या दुसऱ्या चंद्रगुप्तानी स्वतःची मुलगी होती प्रभावती गुप्ता म्हणून, ती त्या वाकाटकांच्या राजाला दिली
आणि त्यांच्यामध्ये कायमची शांतता प्रस्थापित झाली. त्यामुळे गुप्त गुप्तांच्या जागी राज्य करत राहिले, वाकाटक त्यांच्या जागी राज्य करत राहिले. ते उगा भांडत बसले नाही, उगा दगडावर डोका आपट, मग उगाच स्वतःचे याचे हत्ती मार, त्याचे घोडे मार, असले धंदे काही केले नाही त्यांनी. अजिबात काही गडबड केली नाही. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की ती नागणिका नावाची सातवाहन वंशातली फार प्रख्यात मोठी राणी होती, तिने स्वतःच्या नावाने गुहा खोदली, तिने स्वतःच्या नावाने लेख खोदला, ती राज्य स्वतः करत होती. तशी ही दुसरी राणी महाराष्ट्रातली की जी स्वतः राज्य करत होती, ही जी प्रभावती गुप्ता होती, त्या प्रभावती गुप्तेचा नवरा, त्याचं नाव रुद्रसेन, रुद्रसेन. आणि तो रुद्रसेन दुर्दैवाने वारला, त्याला काहीतरी तो आजारी पडला, वारला. आणि या प्रभावती गुप्तेला तीन लहान मुलं होती, छोटी मुलं होती. म्हणजे त्याच्यापैकी एक दिवाकर सेन म्हणून होता, दुसरा दामोदर सेन म्हणून होता, आणि तिसरा प्रवर सेन म्हणून होता. अशी तीन लहान मुलं होती. त्यांची वय म्हणजे लहान म्हणजे किती, तर एक 6 वर्षाचा, दुसरा 4 वर्षाचा, तिसरा 2.5 वर्षाचा, अशी मुलं होती. त्यांना सांभाळून त्या प्रभावती गुप्तेनी स्वतः राज्य चालवलं. आणि तिचे ताम्रपट आहेत, प्रभावती गुप्तेचा एक ताम्रपट हा बरोबर आत्तापासून 101 वर्षांपूर्वी म्हणजे इसवी सन 1912 पुण्यातच सापडला. पुण्यात कुठे सापडला तेही मी तुम्हाला सांगतो. तुळशीबागेचा गणपती इथं बसतो ना, माहिती का तुम्हाला? हा, तुळशीबागेचा गणपती जिथं बसतो त्याच्या डावीकडच्या वाड्यामध्ये तो ताम्रपट सापडला. आता पुढे बोला, तो ताम्रपट कधीचा आहे? तो ताम्रपट आहे इसवी सन 414 या वर्षातला ताम्रपट पुण्यामध्ये 1912 साली सापडला. नगरकर नावाच्या गृहस्थांकडे सापडला. नगरकर म्हणजे ते गावात आणि कर्वे रोडला ज्यांचं दुकान आहे ना सराफीचं, ते नगरकर, त्यांच्याकडे सापडला. ठीक आहे. तर मुद्दा असा आहे की त्याच्यावरून कळलं की ही राणी होती, ती स्वतः राज्य करत होती, ती स्वतः राज्य करणारी राणी होती. तिने फार चांगल्या पद्धतीने राज्य चालवलं होतं. तर आणि तिने थोडं का नाही, तिने साधारणपणे 16 वर्ष राज्य केलं. म्हणजे हा जो रुद्रसेन आहे तो वारला साधारणपणे इसवी सन 396 मध्ये. आणि प्रभावती गुप्ता राज्य करत होती इसवी सन 411 पर्यंत. जवळजवळ 16 वर्ष तिने राज्य केलेलं आहे आणि अतिशय व्यवस्थित राज्य सांभाळलं ती. आणि ती आपल्या इथली राणी होती. हा महत्वाचा मुद्दा काय आहे, महाराष्ट्रातली होती ती, थोडक्यात सांगायचं झालं. आता हळूहळू काय झालं की तिचे मुलगे, ते तीन मुलं होती, तीही गादीवर आली. एक 2 जण त्याच्यापैकी आजारी पडले, वारले, मग तिसरा प्रवरसेन गादीवर आला, त्यांनी बरीच वर्ष राज्य केलं. मग त्याचे वंशज वगैरे होते, त्यांनी राज्य केलं. त्या काळामध्येच मी तुम्हाला सांगितलं तसं अजिंठ्याची लेणी खोदली गेली वगैरे वगैरे. मग त्याच्यानंतर तो राजवंश संपला आणि एक पुढचा अतिशय महत्वाचा दुसरा राजवंश निर्माण झाला आणि त्यांचं नाव आहे चालुक्य. आता या चालुक्यांची जी राजधानी होती, ती राजधानी होती बदामी या ठिकाणी, म्हणजे कर्नाटकामध्ये. पण संपूर्ण महाराष्ट्र हा त्यांच्या अंमलात होता. आणि त्यांनी तसं वर्णन केलंय की ह्या चालुक्यांपैकी राजा होता पुलकेशी म्हणून. तर तो पुलकेशी कसा होता, तर अगमद अधिपतित्वम यो महाराष्ट्र काणाम, महाराष्ट्र क हा पहिला शब्द, पहिल्यांदा तो शब्द आपल्याला सापडतो. महाराष्ट्र हा शब्द पहिल्यांदा चालुक्यांच्या शिलालेखात सापडतो. तो शिलालेख आहे इसवी सन 634 चा. अगमद अधिपतित्वम यो महाराष्ट्र काणाम 99,000 ग्राम भाजाम प्रयाणाम, असा उल्लेख सापडतो. आणि त्याच काळामध्ये आपल्याला असं दिसतं की फार मोठ्या प्रमाणामध्ये मंदिरांची निर्मिती ही चालुक्यांनी केली. आणि आत्ताची जी आधुनिक मंदिर शैली आपली आहे, मग ती दक्षिणेतली मंदिरं असोत, उत्तरेतली असोत, पूर्वेतली असोत, नाही तर पश्चिमेतली असोत, त्या सर्व मंदिरांची ज्या काही शैली, ज्या काही त्याच्यामध्ये स्टाईल्स, ज्या काही प्रकारचं कोरीव काम, जे काही सगळं केलं जातं, ते सगळं ह्या बदामी ही जी चालुक्यांची राजधानी होती त्याच्या आसपासच्या क्षेत्रामध्ये इसवी सन 600 ते 650 या काळात निर्माण झालं. तिथपासून आपली मंदिराची शैली ही विकसित होत गेली.
मग एक मंदिर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं, एक गाभारा येतो, त्याच्यामध्ये देव असतो, त्याच्या भोवती प्रदक्षिणेचा मार्ग असतो, समोर एक मंडप असतो, एक हे असतो ना, आपण देवळात जातो ते काय थेट डायरेक्ट देवाकडे जात नाही की मध्ये एक मंडप असतो, त्याच्या अलीकडे कदाचित आणखी एक छोटासा आणखी मंडप असतो, त्याच्या पुढे पायऱ्या असतात, मग देवळाला एक मोठं शिखर असतं, मग त्याच्यावर कळस असतो. ही जी सगळी रचना आहे, ही सगळी रचना साधारणपणे इसवी सन 600 ते 650 या काळामध्ये पक्की झाली आणि तिथपासून पुढे भारतातली सगळ्या प्रकारची मंदिरं ही तशी बांधली जायला लागली. ठीक आहे, आपल्याला आपल्या भागात काय सापडतं, इथे काय सापडतं, तर या राष्ट्रकूटांच्या काळामध्ये बांधलं गेलेलं किंवा खोदलं गेलेलं पाताळेश्वरचं लेणं आहे ना, इथं शिवाजीनगरला पाताळेश्वरचं जे लेणं आहे ते तुम्ही जाऊन पहा अवश्य, ते इसवी सनाच्या 9व्या शतकातलं लेणं आहे. काय त्यावेळेचं लेणं आहे ते. आणि तसं मी तुम्हाला मगाशी जे सांगितलं की जगातली सगळ्यात मोठी मानवनिर्मित गुहा जी आहे ती भारतात आहे, ती नुसती भारतात नाही आहे, ती महाराष्ट्रात आहे, ती नुसती महाराष्ट्रात नाही आहे, ती गुहा म्हणजे वेरूळचं कैलास लेणं. वेरूळला जर तुम्ही गेलात तर तिथलं गुहा क्रमांक 16 म्हणजे कैलास लेणं, ते तुम्ही अवश्य पहा. ते कैलास लेणं म्हणजे जगातली सगळ्यात मोठी मानवनिर्मित गुहा आहे. आणि केवढं आहे ते, तर ते साधारणपणे 200 फूट लांब बाय 175 फूट रुंद बाय सुमारे 150 फूट उंच एवढा आहे. म्हणजे थोडक्यात म्हणजे ही प्रबोधिनीची जी इमारत आहे, दोन्ही इमारती मिळून एकत्र केल्या की जेवढी इमारत होईल त्याच्या सुमारे 1.5 आकाराचं ते लेणं आहे. सुमारे 200 फूट लांब, 175 फूट रुंद आणि जवळजवळ 150 फूट नाही जास्तच त्याच्यापेक्षा, मला वाटतं 165 फूट उंच. 165 फूट म्हणजे महाराजा साधारणपणे 17 मजली बिल्डिंग झाली. काय तेवढी बिल्डिंग पुण्यात अजून नाहीये, इतक्या उंचीची बिल्डिंगच नाही पुण्यामध्ये. एवढं उंच ते लेणं आहे आणि ते लेणं खोदलंय म्हणजे ते दगडात खोदून काढलंय ना, चिन्नी आणि हातोडीने दगड फोडून काढलाय हळूहळू हळूहळू. तो दगड किती आहे त्याचं एक माप काढलंय, ते माप तुम्ही नुसतं आत्ता लक्षात ठेवा, तुमच्या फार मोठं काही त्यामुळे लक्षात येईल असं नाही, पण माप नुसतं एक आकडा लक्षात ठेवा फक्त बस. तर ते लेणं तयार करण्यासाठी 13 लाख घनफूट इतका दगड खोदून बाहेर काढलेला आहे आणि त्या लेण्याचं काम साधारणपणे 25 वर्ष चाललेलं होत असं आपल्याला दिसत. 25 वर्ष बरं, त्याच्यामध्ये चुकून चालत नाही कारण लेणं खोदायला सुरुवात करतात वरून एक एक पापुद्रा काढत 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 खाली येतात. चुकायला वाव नाही, चुकला की सोडून द्यायला लागणार कारण, त्यामुळे अतिशय व्यवस्थित अत्यंत कॉन्सन्ट्रेशननी सावकाश 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 मजुरांच्या 3 पिढ्या तरी तिथे काम करत होत्या असं आपल्याला दिसेल कैलास सारख्या लेण्यावरती. आणि फार विलक्षण अशा प्रकारचं ते लेणं आहे, तुम्ही अवश्य पहा, त्याचं वर्णनच नाही करता येणार खरं म्हणजे, ते प्रत्यक्ष पाहिलंच पाहिजे, त्याला काही पर्याय नाही आहे, पाहिलंच पाहिजे अजिंठा, प्रत्यक्ष पाहिलाच पाहिजे, त्याचे वर्णन करताच येणार नाही जसं अशी गोष्ट आहे. आता गंमत अशी आहे की जेव्हा यादवांचं राज्य हे चालू होतं तेव्हा उत्तर भारतामधली परिस्थिती मात्र काही फार चांगली नव्हती. उत्तर भारतामध्ये तोपर्यंत मुसलमानी आक्रमणं झालेली होती, त्याच्यानंतर मोहम्मद घोरी नावाचा राजा तो दिल्लीमध्ये राज्य करायला लागलेला होता, त्याच्यानंतर एक गुलाम नावाचा एक राजवंश आला त्यांचं राज्य हे दिल्लीमध्ये चालू होतं आणि त्याच्यानंतर खिलजींचं राज्य आलं, खिलजी नावाचा राजवंश आला आणि त्या खिलजींपैकी जो पहिला राजा होता त्याचं नाव जलालुद्दीन खिलजी, त्या जलालुद्दीन खिलजीचा पुतण्या होत्या त्याचं नाव अल्लाउद्दीन खिलजी, ते आपण ऐकलेलं असतं. अल्लाउद्दीन खिलजीचं नाव बहुतेक आपण सगळ्यांनी ऐकलं असतं. तो अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्रामध्ये आला, त्याने असं सांगितलं की मी यादवांकडे नोकरी मागायला चाललो आहे म्हणून तो महाराष्ट्रामध्ये शिरला. तो दौलताबादच्या किल्ल्यापर्यंत देवगिरीपर्यंत आला आणि तिथं त्यांनी वेढा घातला किल्ल्याला आणि संपलं, त्यांनी सगळी तिथली परिस्थिती अवघड करून टाकली. आणि रामदेवराय यादवाचा मुलगा शंकरदेवराय म्हणून होता तो दक्षिणेमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये तिकडे लढायला गेलेला होता, त्याला माहितीच नव्हतं की इथं गडबड झाली. ती गडबड त्याला समजल्यानंतर तो उलटा परत वळला. शंकरदेवराय यादवाकडे सैन्य होतं 40,000, अल्लाउद्दीन खिलजीकडे सैन्य होतं 8,000,
पण ते चांगलं तयार केलेलं नीट सैन्य होतं आणि त्यामुळे शंकरदेवराय यादवाचा काही टिकाव लागला नाही. त्याच्या सैन्यामध्ये अफवा पसरल्या की दिल्लीहून एक मोठं सैन्य येत आहे आणि त्यामुळे ते घाबरले आणि पळत सुटले. आणि मग अल्लाउद्दीन खिलजीने रामदेवराय यादवाचं राज्य जे होतं त्याला खंडणी भरायला लावली पहिल्यांदा आणि मग शेवटी ते राज्य नंतर त्याने जिंकूनच घेतलं सरळ. त्यामुळे त्या प्रकारे यादवांचा महाराष्ट्रातला जो अंमल होता तो इसवी सन 1313 संपला. इसवी सन 1313 आणि त्यांनी भयंकर अत्याचार केले. खिलजींनी खूप खूप मोठ्या प्रमाणात अत्याचार केले. किती अत्याचार केले याची दोन उदाहरणं फक्त आपल्याला सांगतो कारण ती सांगितल्याशिवाय पुढे नाही जाता येणार. तर हा जो शंकरदेवराय यादव होता त्या शंकरदेवराय यादवाला त्यांनी मारला एका लढाईमध्ये इसवी सन 1301 मध्ये. आणि त्याचं जे डोकं होतं मुंडकं कापलं त्याचं आणि ते एका सांडपाण्याच्या गटाराच्या तोंडाला असं लावून ठेवलं म्हणजे जे पाणी येईल ते त्याच्या तोंडातून असं बाहेर पडेल अशा पद्धतीचं अतिशय वाईट घाण क्रूर अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी केल्या. पण तरी सुद्धा यादवांची मंडळी उभी राहिली आणि शंकरदेवराय यादवाचा मेहणा होता म्हणजे रामदेवराय यादवचा जावई त्याचं नाव होतं हरपाळ देवराय यादव तो तरी उभा राहिला लढायला. आणि हरपाळ देवराय यादवाला नंतर मलिक काफूर नावाचा सरदार होता अल्लाउद्दीन खिलजीचा त्यांनी मारला. त्यांनी नुसता मारला नाही त्यांनी त्याची कातडी कंप्लीट सोलून काढली तो अगदी रक्ताने लाल होईल इतकं त्याला सोलून काढला आणि त्याला उलटा टांगून ठेवला देवगिरीच्या वेशीवरती तशा अवस्थेमध्ये म्हणजे ज्याच्या अंगातून असं रक्त गळत आहे असा शंकरदेवराय सॉरी हरपाळ देवराय यादव राजा देवगिरीचा त्याला असा उलटा टांगून ठेवला. इतके अत्याचार हे या मंडळींनी हे दोन सांगितले मी तुम्हाला असे किती केले असतील त्यांनी असे अनेक अत्याचार त्या मंडळींनी केले असं आपल्याला दिसतं. पण त्याच्यानंतर मात्र महाराष्ट्रावरती त्यांचा पहिल्यांदा खिलजींचा अंमल बसला. नंतर त्याच्यानंतर एक बहमनी नावाचा एक वंश हा महाराष्ट्रामध्ये गादीवर आला. त्यांचं राज्य जे होतं ते बिदरला पहिल्यांदा मग गोळकोंड्याला असं चालायला लागलं. बहमनी आणि एक हसन गंगू बहमनी नावाचा त्यांच्यापैकी एक राजा होता त्यांनी ते राज्य स्थापन केलं इसवी सन 1336 आणि त्याच सुमारास आपल्याला असं दिसतं की विजयनगरला एक राज्य स्थापन झालं हरिहर आणि बुक्कराय म्हणून. पण महाराष्ट्रामध्ये मात्र विजयनगरचं राज्य फारसं कधी नव्हतं. महाराष्ट्रामधलं जे राज्य होतं ते कायम बहमनींचंच राहिलं. मग त्या बहमनींच्या राज्याच्या 5 तुकडे झाले ते आपल्याला माहिती आहेत. ते 5 तुकडे म्हणजे विजापूरची आदिलशाही, त्याच्यानंतर गोवळकोंड्याची कुतुबशाही, त्याच्यानंतर वराडमध्ये म्हणजे विदर्भामधली इलिचपूर अमरावती जिल्ह्यातलं जे आहे तिथली इमादशाही, त्याच्यानंतर अहमदनगर किंवा दौलताबादची निजामशाही आणि एक राहिली कोण सांगताय नाही कुतुबशाही सांगितली आपण झाली नाही नाही ते वेगळं ते सेपरेट डिपार्टमेंट आहे ते हे नाही. बेदरला बेदर कर्नाटकामध्ये बिदर नावाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी असलेली बरीदशाही अशा 5 शाह्या उत्पन्न झाल्या. त्याच्यापैकी बरीदशाही जी होती ती नंतर आदिलशाही आणि कुतुबशाहीने मिळून जिंकून घेतली. ठीक आहे तसं मुघलांनी उत्तरेकडून स्वारी करून इमादशाही होती ती जिंकून घेतली. त्यामुळे राहिले 3 आदिलशाही निजामशाही आणि कुतुबशाही. त्यातल्या कुतुबशाहीचं राज्य महाराष्ट्रावर नव्हतं कधी. महाराष्ट्रावर राज्य होतं दोघांचंच. दक्षिणेच्या भागामध्ये विजापूरच्या आदिलशहाचं राज्य होतं आणि उत्तरेच्या बाजूला निजामशहाचं राज्य होतं नगर जिल्ह्यापासून उत्तरेकडे. आता याच्यामध्ये काही चांगली माणसं होऊन गेली बरं का. आता उदाहरणार्थ मलिक अंबर या नावाचा एक निजामशहाचा वजीर होता. त्यांनी सगळी जमिनीची व्यवस्था शेतीची व्यवस्था वगैरे अशी लावण्याची अशी अत्यंत काही काही चांगली कामं ही त्या मलिक अंबरांनी केली. पण बाकी आनंदही आनंद होता. एक माणूस चांगला असला म्हणून काय झालं. तसे ते आदिलशाह होते तेही बऱ्याचशा प्रमाणात अत्याचारीच होते. तेही देवळं पाडत असत काहीतरी त्याच्या मशिदी करत असत गाई मारत असत काय काय करत असत. पण त्यांच्यापैकी एक आदिलशाह होता की जो फार चांगला होता आणि तो इसवी सन 1586 गादीवर आला आणि 1627 त्यांनी राज्य केलं. 1586 ते 1627 म्हणजे जवळजवळ 31 वर्ष त्यांनी राज्य केलं.
नाही सॉरी 40 वर्ष राज्य केलं, 41 वर्ष राज्य केलं. आणि तो जो आदिलशाह होता तो चांगल्यापैकी चित्रकार होता स्वतः. त्याचं नाव इब्राहिम आदिलशाह, इब्राहिम आदिलशाह. तो चांगल्यापैकी चित्रकार होता. तो स्वतः चांगल्यापैकी सतार किंवा वीणा वाजवत असे. त्याला गाणं अत्यंत चांगल्या पद्धतीने समजत होतं. आणि त्यातली सगळ्यात दुसरी गमतीची गोष्ट म्हणजे तो रोज सरस्वतीची पूजा करत असे. त्याचा साहित्याचा फार चांगला अभ्यास होता. तो रोज सरस्वतीची पूजा करत असे. आणि काही विशिष्ट त्याची जी पत्रं असायची राज्यकारभाराच्या संदर्भातली, ती पत्रं तो ती सरस्वतीची पूजा झाल्यानंतर लिहित असे किंवा तयार करत असे. आणि त्यामुळे त्या पत्रांच्या मध्ये जे पहिलं वाक्य येतं ते वाक्य आहे आज पूजा श्री सरस्वती, असं वाक्य येतं. नाहीतर मग आदिलशहांची जी इतर सगळी पत्रं फरमानं वगैरे सगळी असतात त्यातला मजकूर ठराविक असतो. फरमान आहे हुमायून शरफ सुदूर याफ्त वगैरे असा तो सगळा असतो. कारभारी दरबारी अशा स्वरूपाचा मजकूर असतो. पण आज पूजा श्री सरस्वती म्हणजे सरस्वतीची पूजा झाल्यानंतर आता मी हे पत्र लिहित आहे अशा स्वरूपाचा मजकूर त्याच्या पत्रांमध्ये येतो. अर्थातच असं झालं पण की आदिलशाही आणि मुघल बादशाह त्यावेळेचा जो बादशाह होता तो म्हणजे शाहजहान, त्या दोघांनी मिळून कट कारस्थान करून आणि तसंच काय तो राजकारणाचा भाग होता शेवटी. त्या दोघांनी मिळून ती निजामशाही बुडवली. आणि आपल्याला माहिती आहे शहाजीराजे हे त्यावेळेला निजामशाहीमध्ये होते सरदार. मग ते कधीतरी एकदा आदिलशाहीत आले, कधीतरी परत मुघलांकडे गेले, परत आदिलशाहीत आले, असं त्यांची ओढाताण जी होती ती बरीच वर्ष चालू राहिली. आणि शेवटी ते बंगलोरमध्ये स्थिर झाले. आणि मग इकडची जी राजधानी, इकडची जी सगळी जहागीर होती आदिलशहानी दिलेली किंवा निजामशहानी मुळात दिलेली, ती सांभाळण्यासाठी त्यांनी शिवाजी महाराजांना महाराष्ट्रामध्ये पाठवलं. हा एक ताम्रपट आहे. हा ताम्रपट आमच्याकडे स्वच्छता करण्यासाठी आणि वाचण्यासाठी म्हणून आला आहे. आजच आला आहे ऍक्च्युअली. म्हणजे सकाळी 11:30 सुमारास पोंक्षे सरांशी माझं बोलणं झालं आणि इथं काय बोलायचं वगैरे या संदर्भात आम्ही बोललो. आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासाने एक गृहस्थ आमच्याकडे आले, त्यांचं नाव मी आता अर्थातच सांगणार नाही आहे. ते आले आणि म्हणले हा असा असा ताम्रपट आहे आणि तुम्ही जरा पहा कसा काय येतो. म्हणून आम्ही तो जरा वाचायचा वगैरे प्रयत्न केला. आणि त्याच्यात हे जे मधला हा जो डार्क हिरवा पॅच दिसतोय त्या पॅचमध्ये आपल्याला त्याचं साल हे समजू शकतंय. आणि ते साल आहे शालिवाहन शक 1297. हां 1297 म्हणजे ISV 1375 माघ वद्य द्वादशी. माघ म्हणजे साधारणपणे जानेवारी किंवा फेब्रुवारीमधला तयार झालेला असा हा ताम्रपट आहे. त्यामुळे ISV 1375 जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये तयार झालेला हा ताम्रपट